नेहमी सेशन मध्ये इंग्लिश बोलून दमले, सो मराठीतच सुरुवात करूया. सो थँक्यू, परत इंग्लिश आलं, पण थँक्यू फॉर कमिंग. आणि तुम्ही प्लीज व्हिडिओ स्टार्ट कराल का? नाही तर फार वेड्यासारखं वाटेल मला. तुम्ही एकटीच काहीतरी करते आणि मला सगळे असे बघताय व्हिडिओच्या आडून. सो प्लीज स्टार्ट युअर व्हिडिओ. हाय नील प्रभा. हॅलो प्रभाजी, अँड थँक्यू यू लाईक द म्युझिक. ते ह्यांचं होतं रविशंकर, पंडित रविशंकर. आय एम बिग फॅन ऑफ त्यांचे. फ्लूट्स ते आहेत घरी तर मला फार आवडतं. खूप छान वाटलं ऐकायला. सुरुवातीला खूपच छान वाटलं एकदम. युजुअली जेव्हा पण शवासन मध्ये स्टुडंट जातात किंवा मी स्वतः जाते, मी हे म्युझिक ऐकते, मला तर. बाकीचे सगळ्यांनी प्लीज व्हिडिओ स्टार्ट कराल का? तीनच आम्ही आहोत लेडीज इकडे, सुरू करा तुम्ही. ओके, सो द थिंग इज व्हॉट, थोडस माझ्याबद्दल सांगते. मी मुंबईची आहे, अश्विनी धर्माधिकारी. हॅलो, आता दिसायला लागले तसे हळूहळू. हाय कपिल, आणि एक चिमुकला पण आहे तिकडे. सो हॅलो. सो मी मुंबईची आहे, बँगलोरला येऊन ऑलमोस्ट मोर दॅन 10 इयर्स झालेले आहेत. थोडी वर्ष मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे बाय प्रोफेशन, बाय क्वालिफिकेशन. अजूनही वर्क करती आहे गेले बरेच वर्ष. आणि सडनली मध्ये मुंबईला असताना, एक थोडक्यात सांगते तुम्हाला, तिथे ब्लास्ट झाला होता, टेररिस्ट अटॅक झाला होता. सो आय वॉज, मी होते त्या ट्रेन मध्ये. सो लेग्सचे पूर्ण, म्हणजे आय हॅव रॉड्स इन माय लेग्स, अँड दॅट्स हाऊ आय स्टार्टेड बिल्डिंग अप द बॉडी वेट. खूप वजन वाढलं होतं, कारण काही हालचाल नव्हती शरीराची, नुसती बसून असायचे. इतकं वजन वाढलं होतं की म्हणजे लिटरली माझा नेक दिसायचा नाही. आणि आय वॉज व्हेन आय वॉज इन इंजिनिअरिंगचं शेवटचं असं काहीतरी वर्ष असेल. खूप डिप्रेशन मध्ये होते. अँड दॅट टाइम आय केम टू नो अबाउट योगा. नाही तर योगा कॉलेजमध्ये असताना आय युज टू स्टे अवे फ्रॉम योगा. मला वाटायचं की अरे म्हणजे नाही, माझ्यासाठी नाहीये. बट देन आय स्टार्टेड योगा. थोडे थोडे मुवमेंट सुरू झाले अँड दॅट गेव मी अ नाईस विल पॉवर टू गो मोर अहेड. दॅट्स हाऊ योगा केम इन टू माय लाईफ. पुढे जाऊन जेव्हा इंजिनिअरिंग झालं, मग जॉब सुरू झाला, मग युके मध्ये होते मी माझ्या प्रोजेक्टसाठी. तिथे आय हायर्ड अ ट्रेनर. तो मला खूप छान काय काय शिकवायचा. इट वॉज व्हेरी हाय इंटेन्सिटी वर्कआउट, थोडे योगा पोझेस पण असायचे त्याच्यात. आणि फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली ही गॉट मॅरिड. तो स्विट्झरलँडला शिफ्ट झाला आणि मग मी त्याला विचारलं, बाबा तू काय मला शिकवायचा असतं? आणि इट वॉज रिअली अमेझिंग. तर मला सांग, दॅट टाइम ही टोल्ड मी की याला पिलाटेस म्हणतात. सो तेव्हा मला कळलं की पिलाटेस असं नावाचा सुद्धा काहीतरी वर्कआउट फॉर्म असतो. आणि म्हणून मग मी युकेला होते. आणि युके इज द बर्थ प्लेस ऑफ पिलाटेस. सो आय लर्न पिलाटेस देअर. ऑलमोस्ट फॉर 2 इयर्स होते तेव्हा पिलाटेस शिकले. आणि तेव्हा मी योगा, म्हणजे मी विचार केला होता मी असे क्लासेस ते सुरू करीन, बट आय गॉट अ सर्टिफाईड. आणि एक एक लेवल पुढे जात जात योगा पिलाटेस ट्रेनर म्हणून मी आता आहे. देन रिसेंटली, आय मीन नॉट रिसेंटली, फ्यू इयर्स बॅक आय डिड योगा सर्टिफिकेशन, इंटरनॅशनल सर्टिफिकेशन फ्रॉम एसपीएसआय युनिव्हर्सिटी. सो दॅट्स हाऊ आय एम अ योगा ट्रेनर ऑल्सो. अनदर थिंग इज, समहाऊ असं मला वाटलं की जे लोक आहेत ज्यांना माइंड सुद्धा काम ठेवायचं आहे, खूप एन्झायटी वाढत असते, सो मन शांत ठेवायचं आहे. काही लोकांना असं वाटतं की बाबा फिट पाहिजे आपण. म्हणजे जरी तुमची बॉडी समजा, खूप जण असतात की जे एकदम छान असे सुडौल बांधा असतो, पण त्यांची स्ट्रेंथ कमी असेल, सो दॅट इज ऑल्सो नॉट गुड. काही लोक खूप हेल्दी असतात, स्ट्रेंथ खूप असते, पण सुडौल बांधा नसतो, मग दॅट इज ऑल्सो नॉट गुड. मग कुठेतरी एक समांतर हवं रे, की सुडौल बांधा पण हवा व्यवस्थित, आणि स्ट्रेंथ हवी, फ्लेक्सिबिलिटी हवी. सो दॅट टाइम आय केम टू नो की योगा आणि पिलाटे, इफ आय मिक्स इट टुगेदर, देन हाऊ इट विल वर्क. अँड आय हॅव स्टार्टेड वर्किंग ऑन माय बॉडी, ओन बॉडी. आणि मी म्हणजे मी बघितलं की वेट सुद्धा कमी झालं. इट्स नॉट लाईक की चुटकी वाजवली आणि माझा 1 महिन्यात कमी झालं. इट टूक अ नाईस गुड इयर्स टू रिड्यूस द वेट. सो दॅट्स हाऊ आय केम टू नो अबाउट योगा एज वेल एज पिलाटे. अँड ते दोन्ही जॉईंट करून आपण म्हणतो योगिक पिलाटे. सो योगिक पिलाटेसचे सुद्धा सर्टिफिकेशन आहे. आय डीड इट, मी तिथे देशामध्ये जाऊन सुद्धा केलं. आणि त्याच्यानंतर ऑनलाईन पण अपग्रेडेशन चालू असतात. सो वी हॅव इन बँगलोर, आय गेस, आय डोंट थिंक वी हॅव, आय गेस मी आणि पुरोहित म्हणून आहेत जे योगिक पिलाटेस शिकवतात. सो वी टू आर देअर. अजून कोणी असतील तर आय वुड रिअली लव्ह टू हिअर देअर नेम्स, बट एनीवेज दिस इज द थिंग. अनदर थिंग इज, जेव्हा तुम्ही योगा आणि पिलाटेस करता तेव्हा माणसाचं एज काय आहे, दॅट इज नॉट इरिलेव्हंट आहे. किंवा तुमची फिजिकल कॅपॅसिटी किती आहे, दॅट इज ऑल्सो इरिलेव्हंट. कारण जेव्हा तुम्ही वर्कआउट स्टार्ट करता
ते करता कारण फिट होण्यासाठी, राईट? कोणी फिट माणूस आहे त्याला ऑलरेडी तो करतच असतो, पण जेव्हा नवीन माणूस जेव्हा स्टार्ट करतो तेव्हा खूप सारे चॅलेंजेस ना त्याला सामोरं जावं लागतं. आय वॉज थ्रू दॅट जर्नी, मला माहिती आहे म्हणून मी थोडं थोडं तुम्हाला सांगते. स्टार्टिंगला आपण खूप असं एन्थूमध्ये असतो की येस आजपासून मी करणार आहे, मी पाणी भरपूर पिणार आहे, मी जेवण एवढं एवढं खाणार आहे आणि इट विल गो फॉर वन वीक आणि त्याच्यानंतर खुश. मग त्याच्यानंतर सो आपल्याला खूप सारे डेडिकेशन्स लागतात. अनदर थिंग इज यू हॅव टू कीप चेंजिंग युअर वर्कआउट रुटीन. तुम्ही खाण्यावर आता रोजच मी आमटी भात खाल्लं, वरण भात खाल्लं तर मी बोर होणार कधीतरी, मला काहीतरी हवं, राईट? मसाले भात किंवा हे ते मी व्हेजिटेरियन आहे म्हणून व्हेजिटेरियन एक्झाम्पल देते. सो दही भात आणि हे सुद्धा लागेल मला. सेम वे फॉर वर्कआउट सुद्धा आहे. तुम्ही रोज सेम डंबेल उचलून वर्कआउट केलं 5 kg चं, आफ्टर फ्यू वीक्स यू शुड नीड सम मोर, 10 kg उचला, कोणीतरी वेगळं करा. सो योगिक पिलाटेच दॅट इज द ब्युटिफुल फीचर ऑफ योगिक पिलाटे. एव्हरी डे यू विल बी डुईंग समथिंग एल्स इफ यू नो ऑब्विसली. तर आज आपण जे करणार आहोत आपण एक सिंपल विच इज सुटेबल फॉर ऑल एज ग्रुप असेल. काही माईट बी वर्कआउट तुमच्यासाठी, काही जणांसाठी माईट बी टफ असतील. सो तुम्ही थोडे करा, रेस्ट करा. तुम्ही मध्ये समजा जर चक्कर आली, कारण नोट्स मध्ये लिहिलेलं होतं की खाऊ नका 45 मिनिट्स, पण समजा आता पाऊस पडलाय, भजी बिजी झाली असेल घरी, तर ठीक आहे थोडी चक्कर आली तर तुम्ही शांत बसू शकता वेळेवरती. सो ऍब्सोल्युटली नो प्रॉब्लेम. आणि अजूनही बरेच व्हिडिओज ऑफ आहेत, प्लीज चालू करा. ओके, आहोत लेडीज आणि येस सचिन जी आलेले आहेत. ओके, सो लेट्स स्टार्ट इट. सो आपण उभे राहणार आहोत आणि पहिल्यांदा आपण वॉर्म अप करणार आहोत. सो लेट्स टू, ओके चलो. So let's start. So मी उभी आहे आणि त्याच्यानंतर आपण स्ट्रेच करणार आहोत लेग. पहिल्यांदा राईट लेग आहे तो आपण स्ट्रेच करणार. आपण दोन्ही हात पुढे करणार आहोत पॅरल टू द ग्राउंड, राईट फुट मागे जाईल आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही एक्सहेल कराल तेव्हा लेग वरती येईल आणि खाली जाईल. सो 1 and 2, चलो विल स्टार्ट. 3 4 5 6 बाहेर येतील दादा. 6 7 8 9 10, सेम लेग. 10 9 8 7 6 5, कुठे व्हिडिओ? 4 3 2 and 1. नाईस, आय कॅन सी ओनली प्रभाजी डुईंग वर्कआउट, बाकी जे बसलेले आहेत मी डान्स नाही करणार आहे आज. सो प्लीज वर्कआउट करा. ओके चलो, नाउ स्ट्रेच युअर लेग्स. कम ऑन सचिन, आय कॅन सी यू. चला स्ट्रेच करा लेग्स, कम ऑन. ओके, कम हियर, होल्ड युअर लेग्स लाईक दिस अँड बेंड युअर नी, खाली जा. होल्ड युअर लेग्स अँड जस्ट गो डाऊन, बी देअर अँड देन लिफ्ट युअर हिल्स अप. Lift your heels up, be there and just push your body towards right and left. Heels work karayche. Very nice. Sachin, go down. Yes. 1 2 3 4 5, no, knee pakadu, knee pakadu. 7 8 9 and 10. Hey, low intensity wala zala. Be there. Now relax your hands. Knees bended as rakhi. Hands in the namaskar mudra. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. Now fingers khali ratil ani mat la touch hote, ikdes raha. Come on, try to do it. 1 2 3 4 5 6 7 8. Tyachyanta apan palms khali thevnar ahot, he je apan kaam karto ahe he bagcha bone sathi, whole bone. 1 2 3 4 5
फिंगर बघा राहता येत आहे का थोडं अजून. 1 2 3 4 5 and 6 परत नमस्कार मुद्रा. 5 4 3 2 and 1 होल्ड युअर नीज अँड स्लोली कम अप. नाव टोज हिल्स क्लोजर टू इच अदर. जस्ट रिलॅक्स युअर लेग्स वन बाय वन. आता जे आपण केलं ते बॅक साठी केलं, होल बॅकबोन असा स्ट्रेच झाला आणि लेग साठी केलं. फ्रॉम हिअर यू आर गोइंग टू होल्ड अवर वेस्ट लाईन, लिफ्ट युअर राईट नी अप, बॅलन्स. त्यानंतर राईट नी विल गो टुवर्ड्स युअर राईट साइड अँड डाऊन. लेफ्ट नी विल गो अप, टो डाऊन, जाणार लेफ्ट साइडला आणि खाली. आता आपण पेल्विक रिजनचा एरिया वर बघतो आहोत. सो राईट नी अप, साइडला आणि डाऊन, अगेन अप, साइड अँड डाऊन. फ्यू मोर. 1 2 डाऊन, अप अप अप, डाऊन, परत 1 2 अँड डाऊन, 1 2 अँड डाऊन. लास्ट 4, कम ऑन. लास्ट 3, लास्ट 2 and last 1. Relax. From here let's work out hands varti kaam karu. So stretch your hands nicely, shoulders cha in line asnar hai and tumche haat thode se mage gya, thode mage, ajun, very nice, and rotate. 1 2 3 4 5 6 7 8 slowly, 9 10 11 12 13. आपण आता शोल्डर ब्लेड्स वरती काम करत आहोत. 14 and 15. चलो डू इट रिवर्स क्लॉक अँटी क्लॉकवाईज. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 and 1. Hands down. असं मस्त टिंकलिंग होत असेल आता इथे, दुखत असतील. सो पुश युअर शोल्डर्स बॅक, पुश युअर शोल्डर्स फॉरवर्ड. नाव इथे हँड्स स्ट्रेच करा. लेट्स वर्क ऑन रिस्ट. मेक अ टाइट फिस्ट ऑफ युअर पाम्स. मस्त अशी मूठ करायची. अजूनही आम्ही तिघेच आहोत, बाकीचे कुठे गेले? कांदे पोह्याची खाताय का? कम ऑन. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. Reverse. 10 9 8 7 6 5 4 3 2 and 1. जे आपण हाताचा व्यायाम केला तो आहे अपर बॅक साठी. युजली काय होतं, लॅपटॉप वरती काम करून करून आणि हल्ली लॉकडाऊन मुळे खूप आपण नेटफ्लिक्स बघतो की नाही, प्राईम आणि ते असं करून पाठ दुखते. मग बेटर टू कीप दिस वर्कआउट टू कीप युअर बॅक स्ट्रेट. फ्रॉम हिअर वी आर गोइंग टू वर्क ऑन होल हँड्स, वी आर गोइंग टू वर्क ऑन एल्बो आणि रिस्ट. तो आपण काय करणार आहोत, कीप ऑफ दी फिंगर जे आहे ते शोल्डर्स वर ठेवणार, एल्बो असा वरती जाईल आणि जोरात झटकायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 and 14. From here side wise same करायचंय. आता खूपदा आपल्याला इकडे खूप चरबी असते, मास जास्त असत, त्याच्यासाठी अगेन बी देअर. 1 2 3 4 5 6 7 chin up. 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 and 1. Relax. पुरत शोल्डर स्प्रेड करा. आता आपण जरा कमरेवरती करूया. कमरेवरती जास्त फॅट असतं इथे साईडला. सो स्ट्रेच युअर लेग्स. थोडेसे स्ट्रेच केले तरी जास्त चालतील, खूप नाही करायचे. होल्ड युअर वेस्ट लाईन. कंबर पकडायची आहे आणि इथून मी पुश करा माझ्या कमरेला टुवर्ड्स लेफ्ट साईड. सो 1 आणि मी खाली जाणार. मी असं तोंड नाही झाकणार,
I'm going to bend towards right side completely. This is exhale. हे माझं झालं इनहेल. अगेन पुशिंग हिप टुवर्ड्स राईट. एक्झेल इनहेल. नोज यूज करायचे नॉस्ट्रल्स. एक्झेल इनहेल. एक्झेल इनहेल. आता थोडस अजून एक एल्बोज ना मागे घ्या एज मच एज पॉसिबल. व्हेरी गुड. सो ओपन अप युअर चेस्ट अँड रिबकेज एरिया टू बी देअर. एक्झेल इनहेल. एक्झेल inhale. Last four, up. Last three, very nice, up. Last two, up. And last one, come into center. Legs as it is, assist tavaje, the hands spread hotil, chantaki, palms facing towards the mat. Same workout, upon hip la right side la gela la, and right hand zara khali, towards your right ankle, hold kara, either ankle or toe, on knee, kuthe tumhala rahu shakta, and your left hand will go up towards the ceiling, and be there, keep looking at ceiling, be there, 1, 2, 3, 4, 5, come on Sachin, 4, 3, 2, inhale up, very nice, and exhale, chala dusri kade, so go down, we are going to hold, and look up, varti bagayacha hai, be there, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, and 10. आता आपण थोडस फास्टर करणार आहोत. तर सचिन इकडे आहे. 1, एक्झेल इनहेल अप. एक्झेल इनहेल अप. कम ऑन प्रभाजी. 1, 2, 3, 4, 5, guys, 5, very good, 4, 3, 2, last one, very nice. I hope बाकी चला मजा येते. आम्ही सगळे एक्सरसाइज करतोय. ठीक बा तुम्ही नाही करत असाल तर प्लीज व्हिडिओ चालू करा. ओके फ्रॉम माय सीनियर रेड गेलेत. सो यू फाइंड नाही आहेत कोणाचे तरी. आई एम हॅपी आई कॅन सी यू. So stretch your hands. Yeah. Nice. I'm happy. Stretch your hands. And इथून ना आपल्याला असं हिप बाहेर वळवायचं टेबल टॉप. लेट मी शो यू दिस अँगल. तुम्ही इकडे आहात ना तर हंच नाही करायचे बॅक. असं डायरेक्ट खाली जायचंय. तो आता आपण वर्क करणार काफ मसल वरती. स्ट्रेच करा लेग आणि खाली जायचं. एक्झेल आणि इनहेल. एक्झेल इनहेल. थोडस अजून एक चेंज. वेन यू गो डाऊन अँड वेन यू गो अप पुश द पेल्विक रिजन फॉरवर्ड सो इट विल लुक लाईक दिस. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Last 5. 5, come on, work on your tailbone. Last 4, tabletop, very nice. Do it slowly. 3, asa masta maja karat karat karayacha workout. Zorat, nahi, halu halu. And last one, come on. Be there, khali baga, tumcha nose facing towards the mat and be there. 1, 2, 3, 4, 5, and 6. Come up. And from here, toes and heels will go together. Relax. Relax your legs one by one. Very nice. From here, hands up. Let's work on knee now. So, knee ek bend will 1 and 2. Just touch karai chai. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. Then, thoda ajun hath var. 1, 2, 3, 4. Lovely. 5, 6, 7, 8, 9, and 10. Nice. Relax your shoulders. Ata apan sa workout karnar aur. So, lower back and pelvic region sati. So, stretch your legs slightly. Hold your back like this. Ashi pakadachi hai. Ashi thaka pakadu. Keep your palms on your back. Be there.
and slowly slowly push your pelvic region forward and look back. Jitka hota hai jitka. Eyes open and be there. Elbows in and be there. Come on. 1, 2, 3, 4, 5, 6. Be there. 7. Come on, Sachin. 8, 9, 10, 11. Continue. Be there. 13, 14, 15. Last 5, 4, 3, 2. Come into center. Sarad Ubhara. Haath var gati lata. Come on, Prabhaji. Sarad Ubhara. Haath var. And khali jayche. Padhastasan. Jithe tumhi touch karal tumcha toes na, if possible. Let them just hang your hands. Hang your neck. And be there. Pratyek exhale varti tumhi lower body ni khali ja. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, and 10. Slowly hold your knee and come into standing posture. Now legs closer. Hold your knee and just rotate. 1, 2, 3, 4, and 5. Let's do it reverse. 1, 2, 3, 4, and 5. चला थोड़ा सा ब्रेक, हैव सम वॉटर. जब तुम्ही योगिक पिलाटे करता तेव्हा थोडस पाणी पिणं गरजेचं असतं, नाहीतर ऍसिडिटी होते. आता जे बघता आहे तुम्हाला चार जणांना, प्लीज कंटिन्यू, नाही तर प्लीज अजूनही आहे वेळ, व्हिडिओ स्टार्ट करा अँड हॅव सम वॉटर. सो युजली काय होतं, मोस्टली लेडीज मध्ये पिरियड्स मध्ये खूप त्रास होतो. काही जणींना इरेग्युलर असतात, काही जणांचा मेनोपॉज आलेलं असतं, ते थोडस बियर्ड फेज असते ती मेनोपॉजची. खूप सारे मूड स्विंग्स होत असतात, हार्मोन चेंजेस होत असतात. मग त्याच्यासाठी आपण जे हा जो वर्कआउट केला राईट, पेल्विक रिजन बॅक अँड फॉरवर्ड, तेव्हा करताना पेल्विक रिजन टाइटली पकडून ठेवायचं, स्क्वीज करायचं. आता थोडक्यात सांगायचं म्हणजे तुम्हाला समजा टॉयलेटला जायचं असेल नंबर वनला आणि तुम्ही नाही जाऊ शकत असाल तर कसं तुम्ही होल्ड कराल, दॅट्स कॉल्ड कीगल एक्सरसाइज अँड दिस इज युजफुल फॉर मेन ऑल्सो नॉट ओनली फिमेल. So just hold your pelvic region, hold your glutes and be there for some time and just relax. So tumhala nasel yet to tumhi inhale karal tight kara, exhale relax, again inhale tight, exhale relax. This is called kegel exercise. Really good mothers jene atta deliver kele babies na, very good for the one who is nearing to the menopause, jacha menopause suru jhala hai aur suru honar ahe, and very good workout for the one who are struggling with their jumps. जेव्हा मेन्स्ट्रुअल सायकल वरती खूप स्ट्रगल करत आहे, नाही वेळेवरती येत आहे, व्हाईट स्टार्च जात असतो, ऑल दोज थिंग्स. ओके, ऑल आर गुड सो फार. जे नाही दिसत आहेत मला, आय होप यू ऑल आर गुड. येस बाबाजी गुड, सचिन इज गुड. ओके अपूर्व, आय कॅन सी यू, ओनली बॅकग्राऊंड बॅकग्राऊंड दिसते मला. ओके आय कॅन सी यू ना. चलो, सो फ्रॉम हिअर आता आपण स्टार्ट करणार आहोत थोडस पिलाटेस ना. इट्स लिटिल बिट फास्टर, तुम्ही स्लो सुद्धा करू शकता. आपण जस्ट 10 राऊंड करणार आहोत आणि त्याच्यानंतर बघा किती छान असा स्वेट येतो ते. सो लेट मी शो यू माय मॅट. एक मी तुम्हाला दाखवते, एकदम सोपंवाला आहे. सो मी इकडे उभी राहणार आहे एंड ऑफ माय मॅट आणि जेव्हा मी हॅट वर करेल तेव्हा मी माझ्या टाचा सुद्धा उंच करणार आहे, वरती करणार. सो दिस इज फर्स्ट राऊंड. पहिल्यांदा बघून घ्या, मग आपण करू. मग टाचा खाली जातील, मग आपण जो वर्कआउट केला हा तो होईल. अजून खाली पाद असतात सर, त्याच्यानंतर तुमचे पाय इथेच राहतील, मी फक्त हाताने चालणार आहे. मग खाली जाईल, तुम्हाला पाहिजे तर बेंड करानी अँड यू कॅन वॉक, यू कॅन वॉक वॉक टिल युअर बॅक गेट स्ट्रेट. दिस इज कॉल्ड प्लॅंक और चतुर्दंडा सर. हा आहे प्लॅंक, त्याच्यामध्ये राहायचंय. त्याच्यानंतर आपण पर्वतासन मध्ये जाणार विदाउट चेंजिंग हँड अँड लेग पोस्चर. पर्वतासन जेव्हा तुम्ही या आसन मध्ये असाल राईट, यू विल गेट अ नाईस स्ट्रेच टू युअर काफ मसल. एकच गोष्ट, हात आणि पाय हलवायचे नाहीयेत, ओनली आर मूव्हिंग युअर अप्पर बॉडी. पर्वतासन अगेन प्लॅंक अँड देन वी विल गो बॅक टच इट अँड अप. हा झाला एक राउंड, लेट्स डू इट 10. दिस स्टार्टेड, कम ऑन कम ऑन सचिन, आय कॅन सी यू ऑल. कम ऑन, हॅट्स अप, हील्स अप, खाली
फर्स्टला टच करा और कुठे आहात तिथे बेंड युअर नी इफ पॉसिबल म्हणजे पाहिजे असेल तर आणि वॉक करा. बघा तुमचे पाम्स तुमच्या शोल्डरच्या खाली येत आहेत का. अँड बी देअर कमांड रघाजी अँड पर्वत असेल जस्ट पुश युअर ग्लूट्स अप. हँड नाही मूव करायचे. अगेन प्लॅंक अँड गो बॅक. स्लोली स्लोली जा मागे. हँड विल गो अप and come into standing position. Very nice. Just 9 more. Come on, hands up, heels down, table top, try to touch your toes and walk. Walk, walk, walk till your back is straight and palms will come below your shoulders. From here, push your hip up. Try to be there. And again, come into plank and go back. Table top and go up. नाइस. अजून किती राहिले? 7. मला दिसतंय जे दिसत नाहीये ते सुद्धा. सोफ्यावर बसून बघताय ना तुम्ही सगळे. चला खाली अँड वॉक. बेंड टू हॅड प्लॅंक. पुश योरसेल्फ फॉरवर्ड अँड प्लॅंक. पर्वतासन. अगेन गो बॅक. लवली. लास्ट 6. हँड्स अप, हील्स अप, गो डाऊन, वॉक वॉक वॉक. बेंड टू प्लॅंक. Coming to Parvatasan or downward facing dog. Plank and go back. Last 6. Come on, come on. Prabhaji. Up. Down. Walk. Bend to plank. Parvat. Plank. And go back. Last 5. Salabhi Bhakti hai. Up, up, up. Sachin. Heels up. Come on. Go down, Sachin. Plank. Yes, nice Kapil. Downward facing dog. And then go back. Last 4. Heels up. Very nice Apul. Go down. Plank. Come on Prabha. Into Parvatasana and go back. Last 3. Heels up. Go down. Walk. Bend to high plank. Parvat. Plank. And go back. Touch it up and go up. Last 2. Come on. Nantar break ghevuya. Heels up. Table top. Come on, Prabhaji. Ahe break ahe. Palms pude. Parvat. Plank. And go back. Last 1. Come on. Ata last 1 apan thoda hold karna raho. So go up, down and plank madhe raha. Be there. Plank madhe raha. 1, 2, 3, 4, 5. Come on, Sachin. 6, 7. Plank madhe. 8, 9. Ani Parvatasana madhe thoda vel. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Plank. And let's go back. Touch your toes. Hands will go up. And relax. Relax your legs. Relax your hands. Have some water. Thoda sa paani piya. All are good. Apur, Sachin, Kapil, Prabhaji, and Neil Prabha. Wow. Candle. It's sweating now. It's sweating now. Yes. Neil Prabha cha candle workout chalu hai. Very nice. सो आता जो वर्कआउट केला त्याला म्हणतात सर्किट वर्कआउट. सर्किट वर्कआउट इन द सेन्स छोटे छोटे से वर्कआउट असतात त्याला आपण क्लब करतो आणि एक वर्कआउट होतो. आता जर तुम्ही बघितलं असेल सो इट्स व्हेरी डिफिकल्ट टू टेल की कोणता योगा होता कोणता पिलाटे होता. आता हा झाला ताडासन, हा झाला पादहस्तासन. जेव्हा तुम्ही वॉक करता तो झाला तुमचा प्लॅंक और चतुर्दंडासन. सो योगा पिलाटे इज डिराइव फ्रॉम योगा. तुम्ही म्हणू शकाल योगा आई आहे पिलाटेशी. So that's how they are very connecting to each other. When you do circuit workout, which we have done, it will give you a nice strength. Your arms have strength. You don't have to do a biceps, especially for boys. You will get a nice strength here. For female, for ladies, you will get a nice toned body. It will not be bulky, it will be toned body. Then it will give you a stamina. When you do 10 rounds continuously, I know it's suffocative, khub sweat hai to, but after 10 counts, jo tumhara feel hai ta na ki ha, I did something. Might be next time when you do, go for 12 counts. So
सो देर आर वेरियस टाइप्स ऑफ सर्किट वर्कआउट. आता जे केलं एकदम सिंपल वाला होतं. सो ऑल आर गुड सो फार. लेट्स वर्क ऑन मॅट. नाउ मॅट वरती मी जाते, बसते मी मॅट वर. अश्विनी सॉरी टू इंटरप्ट. आवाज सगळ्यांना आवाज येतो आहे का? आय गेस व्हॉल्यूम येतो. आवाज येतोय ना? ओके कमी आहे. ओके फाईन देन आय गेस इश्यू ऍट माय एंड ओनली. येतोय बाकीच्यांना? थोडा वाढवलाय माझा तसा आवाज खूप असा येतोय. ओके नो वरीज. ओके प्लीज कंटिन्यू. ओके सो सी डाउन योर मॅट. आपण आता मॅटचे वर्कआउट करू. इकडे काय करणार होतो आपण, इट्स अ पिलाटे. ओके आता हे जे वर्कआउट आहे हे सर्वांग आसनच्या अंडर. सर्व मीन्स आता मराठी तुम्हाला माहितीच आहे, सर्वांग मीन्स होल बॉडी वर्कआउटच्या सेक्शनच्या खाली येतं. हे पिलाटेसचा भाग आहे. आपण बसणार आहोत असे, बेंडिंग नी, फीट ऑन द ग्राउंड आणि असे बसणार आहोत. थोडीशी गॅप हवी नी आणि तुमच्या अँकल मध्ये. त्यानंतर दोन्ही हात जातील मागे. ही फिंगर्स आहेत ना ते हिपच्या दिशेने. Keep your palms on the mat. Look straight. आधी बघून घ्या. त्याच्यानंतर मी थोडस मागे जाईल आणि मी माझे टोज वरती उचली. मग मी एक पाय वर करीन टो आउट, दुसरा पाय वर करीन टो आउट. त्याच्यानंतर मी हँड्स असे ठेवीन. आता इथे व्हेरिएशन आहेत. काही जणांना असं नाही बसतायत, दे विल द आर्म्स खाली जातील. तर आपण काय करणार आहोत, हात मागे ठेवणार आणि फक्त लेग्स वर करणार आहोत जर तुम्हाला बॅलन्स करता येत नसेल तर. Neither you are going to do this. So we will start, we'll see where we are. So keep your palms, keep it here and slowly haath kadun gaya. Come on Prabhaji, try to. Very nice. Now we are going to touch our palm to the mat. One and up. Two and up. Come on boys. Three and up. Four. Arre va light aale. Five. Six. Seven. 8, hold, 9, 10, 11, 12, come on, 5 varti, 13, 14, come on, last 6 fakta, last 5, 4, come on, 3, and 2. Now coming to sitting posture, and here the tailbone ahe na makadat, ala pute rakhla isa so, so pain will go away. आता काय आहे याला नाव आहे पिलाटे 100. आपण जे असं केलं ना ते काय काउंटिंग, आपण फक्त 20 केले असं 100 करतात लोक जे फिट असतात. मी नाही करू शकत 100, मी 70 पर्यंत पोहोचली आता. पण दॅट इज हाऊ यू वर्क ऑन युअर होल बॉडी. कारण तुम्ही असं नेक ताट ठेवलेली असते, युअर वर्किंग ऑन युअर टेलबोन, युअर वर्किंग ऑन युअर लेग्स अँड युअर मुव्हिंग युअर आर्म्स. दॅट इज कॉल्ड पिलाटे 100, अ फुल बॉडी वर्कआउट. आता ह्याच्यानंतर आपण काय करणार आहोत, वी आर गोइंग टू डू मसल वर्कआउट. लेग्स जे मसल्स आहेत त्याच्यावरती काम करणार आहोत. सो लेट्स डू लेग्स नमस्कार मुद्रा. सो लेग्स दोन्ही जवळ आणा, लेग्स नमस्कार हिअर आणि इंटरलॉक करायचे फिंगर्स. इट विल गो हिअर अँड होल्ड इट. नाव बटरफ्लाय पोस्ट सगळ्यांना माहिती आहे, सेम पोस्टर मध्ये बसायचं आहे. फक्त इकडे वेन यू आर एक्झेलिंग यू आर कमिंग फॉरवर्ड and try to touch your elbows to the floor or your mat. So it will go down, exhale and inhale. Okay, again exhale, try to touch, nahi chala tari harkat nahi. inhale exhale last two, inhale exhale and inhale. आता जेव्हा तुम्ही एक्सेल कराल तेव्हा ट्राय टू टच युअर फोरहेड टू युअर टोज ऑर वेर एव्हर यू आर रिचिंग. तुम्ही अर्ध्यावरती रिच करत असाल तर इट्स फाईन, बी देअर. अदरवाइज स्लोली गो डाऊन अँड टच युअर फोरहेड टू युअर टोज. नाउ व्हेन यू गो डाऊन राईट, इफ यू आर लुकिंग ऍट मी, डोंट हंच युअर बॅक. असं हंच केलं ना की पोटामुळे आपल्याला खाली नाही जात आहे, म्हणून अशी बॉडी आपली पुढे जाऊन ड्रॉप करायची आहे आणि मग टच करायचं आहे. अँड बी देअर, कुठे असाल तिथेच थांबा. Be there. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 5, 4, 3, 2, and 1. Lift yourself up. Be there. Now नमस्कार मुद्रा असाच ठेवायचा आहे. आता आपण दोन्ही हात ना मागे ठेवणार. यावेळेला फिंगर्स मागच्या साईडला,
ठेवायचे आणि इथून वी विल लिफ्ट अवर ग्लूट्स अप. आपण आपल्या हिपला वरती असं उचलणार आहोत. लिफ्ट इट अप अँड लुक बॅक. ओपन अप युअर चेस्ट मसल्स नाइसली. बी देअर. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and slowly खाली जायचं. slowly come into sitting position. again नमस्कार मुद्रा. आता इकडे हा जो राईट हँड आहे हा मागे ठेवायचा आहे. अक्कड हातच्या थोडा मागे टेलबोन जायचा आहे. तुमचा लेफ्ट हँड विल कम ऑन राईट नी अँड कॉल युअर बॅक नाइसली. लुक बॅक. डोंट गो लाईक दिस. बॅक शुड बी स्ट्रेट. जस्ट ऑन युअर बॅक. नुसतं नेक आणि होल बॅक विल टर्न बॅक साइड अँड बी देअर. कीप ब्रीदिंग. 1, 2, 3, 4 कम ऑन. 5, 6, 7, 8, 9 and 10. Again, do another second. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. Relax. Relax your legs one by one. Back stretch heavy. And your toes facing towards your face. टोज माझ्या तोंडाच्या दिशेने फेस करते आणि नी कॅप टाइट करते. इतके टाइट करते की माझे हिल्स सुद्धा इतके टाइट करा. पुल इट मोर मोर टाइटली. टाइट करून घ्या लेगचे मसल्स. 1, 2, 3, 4 and 5. नाउ डाऊन टुवर्ड्स द मॅट. 1, stretch it down. 2, 3, 4 and 5. नाउ डू इट फास्टर. 1, 2, 3, 4. Let's do it in and out. In and out. In, out, in and out. Okay? All are good. From here, आपण आता एल्बो वरती जाणार आहोत. हा एल्बो आहे मी असा ठेवला. मी दुसरा एल्बो पण खाली ठेवला. असं नाही करत आहे मी. एल्बो खाली जाईल. बी देअर. सो तुम्हाला इथे थोडासा सपोर्ट मिळेल तुमच्या लोअर बॅक वरती. दिस इज अ परफेक्ट वर्कआउट इफ यू हॅव लोअर बॅक पेन. सो गो डाऊन लुक अप आणि याच्यानंतर आपण दोन्ही पाय वर उचलणार आहोत असे. ठीक आहे. कम ऑन. फ्रॉम हियर लेग्स विल गो अप इन टू 90 अँड बेंड. लेग्स विल गो अप अँड बेंड. 1, very good. 2. Come on, come on. Tumhala knee bend karayachi aahe Prabha ji. 5, 6, 7, 8, 9. Come on, come on. And then be there. Now stretch your legs up and V shape. 1. Come on, Sachin. 2, 3, 4. आता थोडं थोडं लोअर बॅक दुखायला लागली असेल बट इट्स अ गुड पेन. 5, 6, 7, 8, 9 and 10. Legs down and from here relax your body. Completely go down. Relax करा तुमचा होल बॅक. Be there. Take deep inhale and exhale. इथून जेवढे तुमच्या टाचा तुमच्या ग्लूट्सच्या जवळ येतील तेवढे ठेवून घ्या. As close as possible. And palms beside your body. And you are going to just lift your glutes up. Jitka var uchalta hai, jitka. Feel your neck. And be there. Stretch your thighs. Thighs varthi kaam karto hai. But come on. Come on, Prabhaji. 1, 2. Very good. 3, 4, 5, 6, 7, 8, 9. And then relax, go down. आता थोड्याशा टाचा लांब जातील ग्लूट्स पासून. थोड्याशा लांब जातील. तुम्ही इकडे होता आता थोड्या लांब. परत हिप वर करायची आहे. When you lift your hip up, hold your lower back. Hold it, go more up. Back ला पकडा nicely. And heels वर करायचे आहेत. Legs in येतील, heels वर. And be there. Tuck in your chin to your chest. Be there. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. तिथेच राहा. आता ट्राय टू रिलीज युअर राईट लेग अप. बघा करता येतोय का. राईट लेग वर जाईल. व्हेरी नाईस.
लवली प्रभाजी फोर फाइव सिक्स सेवन गो डाउन डू इट विथ लेफ्ट 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 वन टू थ्री फोर एंड फाइव इट विल गो डाउन एंड रिलैक्स योर लोअर बैक रिलैक्स योर लेग्स एंड हैंड्स वन बाय वन आईज क्लोज एंड एक मोठा श्वास इनसाइड एंड आउट एक्सहेल एंड इनहेल करा एक डीप इनहेल डीप एक्सहेल एंड रिलैक्स जेव तुम्हें मध्य ब्रेक घता ना स्ट्रेच करा बॉडी का बेंड नका कर ओके नाउ लेट्स टर्न ऑन अवर एब्स एब्स वरती ऑन योर स्टमक बी देयर नाउ इथे मी पाम्स ठेवणार आहे एल्बोज माझ्या चेस्टच्या बाजूला येतील आणि पाम्स ऑन द ग्राउंड लेट मी शो यू लाइक दिस सो एल्बोज इथे येतील पाम्स डाउन लेग्स क्लोजर आणि मी चीन लावेन माझ्या मॅटला ऍज आय एक्सहेल आय विल गो अप विदाउट स्ट्रेचिंग माय हँड्स हँड्स लाही स्ट्रेच होणार फक्त एल्बो अपर अपर हँड स्ट्रेच होईल सो इट विल लुक लाईक दिस वन टू थ्री एंड फोर कम ऑन स्टार्ट फाइव सिक्स सेवन एट नाइन एंड टेन आता इथून पूर्ण हात स्ट्रेच करा पूर्ण हात स्ट्रेच करा कम ऑन काइंड ऑफ भुजंग असेल बट नॉट येट भुजंग असेल कारण हात थोडे लांब आहेत बट दिस इज पिलाटे असेल यू कॅन से Be there and look up Prabhaji, one, two, three, four, five, six, seven, eight, nine, slowly elbow bend karun khali rahayche, slowly and relax yourself, inhale, exhale and relax, nice. Okay, from here relax. Now from here stretch your hands, say nicely stretch the hands and legs na. And on count of three, apan dohi heart ani legs work karanot ase. As much as higher. Okay, let's start, come on. Don't bend your knees, one, two, three and start. Be there, as much as higher. Feel your pelvic region. Stretch, stretch, stretch. Five, four, three, two, one. Go down and relax. Haliza Magwar and relax. Take deep inhale, exhale. And इथून तुम्हाला जर पाणी हवं असेल तर थोडंसं पाणी प्या. थोडेसेच वर्कआउट आहेत. Then we'll go into Shavasan. So you can have some water if you want. Okay. Okay. सचिन कॅमेरा फिरवत आहे सो नाव द थिंग इज व्हॉट आपण जे आता काम केलं राईट आता जे करतो आहोत ते जरी तुम्ही रोज केलात तरी इट विल टेक केअर ऑफ फ्रॉम युअर हेड टू टिप ऑफ दी टोज आता ऐकू येत आहे ना ओके आता आपण काय करणार आहोत आपण आता मोठ्या एका पार्ट वरती काम करणार आहोत स्टमक खूप जणांना इथे फॅट असतं आम्हाला सुद्धा आहे खूप जण ग्लूट्सला खूप फॅट असतं हे युजली आपण पिडलेलं असतो की काय यार इकडचं जातच नाही अजिबात कितीही केलं तरी व्यायाम सो आपण त्याच्यासाठी करूया मी केलेलं आहे माझं थोडं फार कमी झालेलं आहे म्हणजे मी फोटो माहिती शेअर करीन नंतर हे अशी होते प्लम्पी पण आता थोडं तरी थोड्या बेटर कंडिशन मध्ये आहे सो जे वर्कआउट आहे ते मी तुम्हाला सांगते रोज किती पाहिजे तितके तुम्ही करू शकता याला म्हणतात लेग रेजेस ओके तुम्हाला फक्त लेग्स वर आणि खाली करायचे इट विल टेक केअर ऑफ युअर लेग्स मसल्स pull up from your glutes hamstring and it will take care of your stomach usually kya hota ladies madhe je otipot apan mhanto lower stomach te fat kami hona thoda mushkil hai but with this workout you will see a drastic change even there also just stretch marks asat jya par fat wala lagto even this is for applicable for both gender gents and ladies khub sare stretch marks ya lagtat te sudha hani kami hota par तुम्ही स्लोली स्लोली श्रिंक व्हायला लागता जेव्हा तुम्ही योगिक पिलाटे करता यू विल गेट अ टोन बॉडी लेट्स डू इट आपण मॅट वरती झोपणार आहोत ऑन बॅक अच्छा तुमच्याकडे आता जर दुपट्टा किंवा काय असेल मी सांगितलं होतं पण नसेल तरी नो प्रॉब्लेम
दुपट्टा आहे ह्याच्यासाठी, कारण खूप जणांना लेग्स वर्क करताना प्रॉब्लेम होतो, युजली जेंट्स, कारण जेंट्स हॅव्हिंग आय वुड से स्ट्रॉंगेस्ट लेग, त्यांचे लेग थोडेसे हेवियर असतात, तेव्हा लेग्स वर करणं थोडं कठीण जाऊ शकतं. म्हणून बेल्ट ऑर कॉटन दुपट्टा असेल तरी सुद्धा चालेल, नसेल तरी ऍब्सुलटली नो प्रॉब्लेम, यू कॅन डू इट. तर काय करणार आहोत, लेट मी शो यू. आपण इकडे झोपणार आहोत, हात दोन्ही आहेत जे ग्लूट्सच्या खाली जातील, हिपच्या खाली जातील, आणि लेग्स दोन्ही सुद्धा मी स्ट्रेट करीन. नाव इथे मी असे वर करणार आणि खाली करणार, पण मी टच नाही करणार आहे फ्लोअरला. अगेन वर अँड खाली. आता मी जेव्हा म्हटलं बेल्ट हवा आहे, तर कधी कधी काय होतं, लेग्स असे वॉबल होतात, इकडे तिकडे जातात, ते जाई जायला पाहिजे. तेव्हा यू कॅन ऍक्च्युली टाय युअर लेग्स, बोथी लेग्स विथ बेल्ट, तर तुमचे लेग्स असे वॉबल्स नाही होणार. तर लेट्स स्टार्ट इट, जस्ट 25 अँड जस्ट फील युअर ॲब्स मसल. तुम्हाला असं मस्त इथे टायटननेस जाणवेल. चलो, सो स्लीप ऑन युअर मॅट. Keep your palms below your buttocks. Palms facing towards the mat. आणि हेड डोकं मस्त मॅटवरतीच ठेवायचं, सगळं मॅटवरती. आणि लेग्स स्ट्रेच करा वन बाय वन. आणि पाहिजे तर तुम्ही थम्स टोज असे लॉक करून घ्या. चलो लेट्स स्टार्ट. टेक डीप इनहेल, एक्सहेल, आणि चला स्टार्ट करूया. वन खाली, टू बोथ दी लेग्स, दोन्ही लेग्स, थ्री व्हेरी गुड, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, very nice, 12, 13, 14, just last 6, 6, come on. 5, 4, 3, 2, and 1. खाली जायचंय आणि रिलॅक्स. तो हँड काढून टाका, बोथ हँड्स रिमूव्ह अँड डिसाइड युअर बॉडी. टेक डीप इनहेल अँड एक्सहेल, रिलॅक्स. रिलॅक्स चिन, लेग्स मॅट वरती. दुसरा सोपा व्यायाम आहे पोटासाठी. अगेन कीप युअर पाम्स बिलो युअर ग्लूट्स, आणि इथून लेग्स असे राहतील जस्ट मॅटच्या वरती. मॅट वरती आहेत माझे, थोडेसे 10% वर, 10% अवे फ्रॉम द मॅट, दॅट्स इट. यू आर हिअर, जस्ट टेक इट हिअर अँड बी देअर. चलो विल स्टार्ट. 1, 2, 3, व्हेरी गुड प्रभाजी, थोडस वर मॅटच्या. 5, 6, कम ऑन सचिन. 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, be there, 15, 5, hold करा इथे लेग खाली जमिनीच्या जवळ, आणि नंतर रिलॅक्स. रिलॅक्स युअर आर्म्स, रिलॅक्स. ऑलमोस्ट संपलेलं आहे. आता आपण करणार आहोत काउंटर वर्कआउट. काउंटर वर्कआउट म्हणजे आता जे काही केलं त्याच्यामुळे उद्या त्रास नको व्हायला, मसल्स नको दुखायला, म्हणून त्याच्यासाठी काउंटर वर्कआउट करणार आहोत. तर आपण काय करणार आहोत, पवन मुक्तासन. इट्स व्हेरी इझी. बेंड युअर नीज वन बाय वन. नी बेंड करायचे आणि होल्ड करून एक्झेल जेव्हा कराल तेव्हा नीला चेस्टच्या दिशेने पुश करायचंय, प्रेस करायचंय. सो प्रेस इट नियर टू युअर चेस्ट ऍज यू एक्झेल. 1, 2, 3, फोर, हेड ऑन द बॅक. 5, 6, दोन्ही लेग्स. 7, दोन्ही. 8, 9 आणि 10. आता इथून नीज आहेत तसेच, फक्त हात तुम्ही टी शेप मध्ये ठेवा ऑन द मॅट. हात असे ठेवा दोन्ही, एक राईट साईडला एक लेफ्ट साईडला, व्हेरी गुड. आता हे दोन्ही नीज आहेत, हे तुमच्या राईट साईड दिशेला जाऊ देत, जस्ट ड्रॉप इट टुवर्ड्स युअर राईट साईड. आणि तुम्ही लेफ्ट साईडला बघा. अगेन इनहेल कमिंग टू सेंटर, एक्सहेल गो टुवर्ड्स युअर लेफ्ट. अगेन इनहेल कमिंग टू सेंटर, एक्सहेल गो टुवर्ड्स युअर राईट. इनहेल अँड लेफ्ट, जस्ट पुश युअर नीज. इनहेल अँड गो डाऊन.
क्लास टू इनहेल गो डाउन लेफ्ट आणि इनहेल गो डाउन राइट. आता इकडे सेंटरला येऊया आणि लेट्स वर्क ऑन होल बॉडी अगेन. इट्स अ काउंटर वर्कआउट, सोपा आहे. मी असे नीज पकडणार आहे आणि मी येऊन सिटिंग पोस्चर मध्ये बसणार. सो इट विल बी लाइक दिस, वन टू अँड थ्री. आता इथून जर बसता येत नसेल तर वी कॅन डू ओनली दिस मच, वन टू थ्री. और प्रभाजी तुम्ही बसून ना ट्राय करून बघा, आपण खालून वर आलो तुम्ही वरून असे जा. सो होल्ड युअर नीज अँड जस्ट डू इट 15 टाइम्स. वन टू, व्हेरी नाइस, थ्री फोर फाइव, हील्स एज क्लोज एज युअर ग्लूट्स, सेवन एट नाइन, लास्ट फोर, लास्ट फाइव, कम ऑन, लास्ट सिक्स प्रभाजी, एंड लास्ट टू, एंड रिलैक्स, रिलैक्स ऑन योर मैट ऑल ऑफ यू. ऑल ऑफ यू म्हणजे मला तर आता तीनच दिसतात, बाकीचे आय डोंट नो व्हाट दे आर डूइंग, बट जस्ट रिलॅक्स सचिन ऑन द मॅट. झोपायचंय असं छान, जस्ट रिलॅक्स इन शवासन. जेवढे लेग्स बाजूला करता येतील तेवढे हँड्स बाजूला, आईज क्लोज, ट्राय नॉट टू डू अननेसेसरीली मुवमेंट अँड जस्ट रिलॅक्स. यू जस्ट वर्क ऑन युअर होल बॉडी, आईज कम्प्लिटली क्लोज. इफ यू आर वेअरिंग चष्मा वापरत असाल तर तो काढून ठेवा. इफ यू आर वेअरिंग एनी रिस्ट बँड्स तो काढून ठेवा अँड जस्ट स्लीप ऑन युअर मॅट, आईज कम्प्लिटली क्लोज फॉर अनदर टू थ्री मिनिट्स. सचिन रिलॅक्स युअर होल बॉडी. सी रेस्ट टाइम इज रिअली रिक्वायर्ड फॉर बॉडी जेव्हा तुम्ही काम करता, इवन दो इफ यू आर डुईंग स्विमिंग, सायकलिंग ऑर वेट ट्रेनिंग. सो स्लीप ऑन युअर मॅट, आईज कम्प्लिटली क्लोज. And just move your attention on your different body parts. So just relax your wrist, relax your fingers, relax your shoulders, relax your upper back. बघा तिकडे gap आहे का, just make it more relax. Adjust करा आणि relax करा. Relax your neck, head, तुमची jawline, forehead. बघा खूप सारे wrinkles आहेत का forehead वरती, just relax it. Now move your attention towards your middle back, relax your middle back. बघा तुम्ही lower back थोडस वरती पकडून धरलंय का ते relax करा. Tailbone. Okay, thank you. Somebody is saying nice session, thank you. Relax your thighs, relax your pelvic region. Unknowingly, आपण pelvic region ना tightly पकडून ठेवतो, फक्त relax करायचं आता. Thighs relax, kneecaps relax, toes ना relax करा, ankles ना. आणि याच्या पुढे 2 ते 3 मिनिट और 2.5 मिनिट जस्ट आईज क्लोज. मी सुद्धा माझा म्यूट करणार आहे आणि जस्ट लिसन टू द म्युझिक कम्प्लिटली.
नेक्स्ट कमिंग टू सिटिंग पोस्चर, अरे बोलता है प्लीज म्यूट पर जाओ, ऑन योर राइट साइड कमिंग टू सिटिंग पोस्चर, ओके ऑल आर गुड, होप कोणी करत असेल दिस अगेन नीट आहार, आई कैन सी कृपाजी सचिन एंड कपिल आई गेस, यस एंड अपूर, जस्ट रिलैक्स, ऑल आर गुड सो फार, काही दुखताय, ओके ग्रेट. सो आता आपण सी द थिंग इज व्हॉट राईट, जेव्हा तुम्ही शवासन करता ते काय इम्पॉर्टंट असतं, कारण आपण आता खूप महत्वाच्या सेक्शन कडे वळणार आहोत, दॅट इज फॉर प्राणायाम. प्राणायामच्या वेळेला ना तुझा जे श्वास असतो तो थोडासा धीमा पाहिजे, असं नाही की मी वेट ट्रेनिंग केलं आणि लगेच मी प्राणायामला बसतो, नाही, यू हॅव टू काम डाऊन युअर माइंड, यू हॅव टू काम डाऊन युअर बॉडी आणि ब्रेथ सुद्धा. सो दॅट्स वाय दिस शवासन वॉज देअर. तुम्ही जे काही आता मसल एक्सरसाइज केले त्याच्यापासून थोडंसं रिलॅक्स होऊन आता प्राणायाम कडे वळूया. प्राणायाम पहिलं जे आपण करणार आहोत इट्स व्हेरी इझी, इट्स कॉल्ड कपालभाती, तुम्ही खूप जणांना माहिती असेल, तो खूप इट्स व्हेरी इझी, तुम्हाला एकदम सोपा उपाय सांगते, मी माझ्या मुलीला असं एक्सप्लेन करते आणि तिला अगदी 2 मिनिटात कळालेलं होतं. सो जस्ट इमॅजिन तुमच्या समोर एक मेणबत्ती आहे, कॅन्डल, जी बर्थडे वाली कॅन्डल असते ना, आपण फुंक मारतो तरी सुद्धा ती पेटतच राहते, तर आपण ती कॅन्डल कशी फुंक मारून मिजवतो, अशी जेव्हा तुम्ही करता तुम्ही करून बघा, तुमचं स्टमक फ्लॅप होईल, ओके फ्लॅप होत आहे, इन्स्टेड ऑफ मुव्हिंग ब्लोइंग कॅन्डल युजिंग युअर माउथ आपण नोज नी करणार आहोत, हाऊ विल इट विल लुक, इट्स नथिंग बट कपालभाती. माइट बी जे योगी असतील ते मला धरून मारतील, मी असं काही एक्सप्लेन करते, पण दिस इज द व्हेरी इझिएस्ट वे, मला असं वाटतं की सगळ्यांना हे समजलं म्हणून मी हे सांगितलं. सो दिस इज नथिंग बट कपालभाती. जेव्हा तुम्ही कॉन्सन्ट्रेशननी एक्झेल करता आहात, तुम्ही इनहेल सुद्धा करता पण ते ऑटोमॅटिकली होत आहे. सो आपण आता काय करणार आहोत, बॅक स्ट्रेट ठेवायची आहे, राईट हँड नेबल वरती जाईल बेंडी वरती, लेफ्ट हँड चेस्ट वरती जाईल बॅक स्ट्रेट, आणि आपण इथून जस्ट 20 कपालभातीच करणार आहोत, 20 अँड वी विल बी डुईंग इट लिटिल बिट स्लोली, म्हणजे एका सेकंडाला एक. सो लेट स्टार्ट इट, तुम्हाला पाहिजे असेल तर आईज ओपन करून सुद्धा बघू शकता. लेट स्टार्ट, टेक डीप इनहेल and start. त्याच्यानंतर आपण लगेच 30 करणार आहोत आणि त्याच्यानंतर थांबूया. अगेन राईट हँड ऑन युअर स्टमक, लेफ्ट हँड ऑन युअर चेस्ट, आईज क्लोज. आता तुम्हाला माहिती आहे काय करायचं, तर आईज कम्प्लिटली क्लोज. लेट्स डू इट 30, एक डीप इनहेल उघडे ठेवायचे, जसं कोणी तुम्हाला प्रसाद देतोय आपण हात कसे करतो तसे ठेवायचे. ड्रॉप डाऊन युअर शोल्डर्स, आईज कम्प्लिटली क्लोज, यू विल सी सम डिफरन्स. जेव्हा तुम्ही कपालभाती किंवा कुठचाही प्राणायाम करता पूर्ण लक्ष देऊन तुम्हाला व्हायब्रेशन जाणवेल, देअर विल बी अ नॅचरल होल्ड ऑन युअर ब्रेथ. जेव्हा तुम्ही थांबवता प्राणायाम त्याच्यानंतर एक छान नॅचरल होल्ड असतो, त्याला म्हणतात कुंभका, अँड दॅट विल बी अवर एंड एम शुड बी कुंभका. तो जो पिरियड असतो राईट नॅचरल होल्ड वेअर यू डोंट होल्ड युअर ब्रेथ कॉन्शियसली, तो असाच थोडा वेळ राहतो, माइट बी फ्यू सेकंड्स असेल, यू विल फील इट. जेव्हा तुम्ही इनहेल कराल, आता टेक डीप इनहेल, छान असं कुलिंग सेन्सेशन आलेलं असेल, एकदम छान ब्रीज, अँड एक्झेल. सो जेव्हा तुम्ही इनहेल करताय आणि एक्झेल करता आहात, तुमचा इनर अँड एक्झेलचा लेंथ सुद्धा वाढलेला असेल. आता आपले जे भाऊ आणि बहिणी आहेत या ग्रुपवरती ज्यांना खूप काही वाईट सवय आहेत स्मोकिंग आणि ड्रिंक्सच्या, त्यांच्यासाठी प्राणायाम इज रिअली मस्ट, तुम्ही खरंच करायला पाहिजे. आणि जे बाकीचे पण आहेत त्यांच्यासाठी इज रिअली गुड. ट्राय टू डू प्राणायाम अर्ली इन द मॉर्निंग, कारण तेव्हा काय असतं, आपण मेंटल स्ट्रेस नसतो,
चान्सेस आर व्हेरी हाय की आपण प्राणायामकडे खूप जास्त लक्ष देऊ शकतो. तुम्ही बेडवरती सुद्धा करू शकता उठल्यानंतर. भस्त्रिका इज व्हेरी इझी, सॉरी कपालभाती. त्याच्यानंतर भरपूर सारे प्राणायाम आहेत, पण आज आपण 8 वाजलेले आहेत, आज आपण इथेच थांबवूया. आणि त्याच्यानंतर एंडिंग प्रोसेस. नाव एंडिंग प्रोसेस कशी असते, आपण पहिल्यांदा स्टार्ट केलं प्रेयरनी, एंड सुद्धा प्रेयरनी करूया. आणि मला शुभंकर होती भयंकर आवडते, सो टुडे आय एम गोइंग टू स्टार्ट एंड विथ शुभंकर होती. त्याच्या आधी आपण ओम म्हणणार आहोत. ओम मध्ये पण प्रकार आहेत. आज आपण म्हणणार आहोत ओम 1:1 रेशो. ओ अर्ध असेल आणि अर्ध असेल, जस्ट 2 राउंड. सो आईज क्लोज, हँड्स इन टू नमस्कार मुद्रा, बॅक स्ट्रेट ऑफकोर्स. आणि त्याच्यानंतर टेक डीप इनहेल. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदां शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमस्तुते. ॐ शांति शांति शांति. रब योर पाम्स, मस्त सा चांद, क्रिएट सम नाइस वार्मनेस, कीप इट ऑन योर आईज. अगेन रब योर पाम्स, roll over your face, head and whole body including all your joints, eyes closed if possible. Again rub it and bring your palms in front of your eyes. Gently open your eyes and look your palms. So thanks for coming. So whatever we did today is full body workout stretch from your tip of the toes to head, from your fingers also, even pelvic region. Jeva tumhi yogi pilate karta, it will work nicely on your thyroid gland, back issues je ahet te, सर्वाइकल इश्यूज जे आहेत ते सगळे जातात. सो थँक्यू फॉर कमिंग. थँक्यू कपिल अँड महाराष्ट्र, आय मीन बेंगलुरु मराठी वेलफेअर असोसिएशन फॉर गिविंग मी चान्स. थँक्स. थँक्यू अश्विनी, थँक्स अ लॉट. हे एक्सरसाइजेस केल्यानंतर भूक लागते का? येस येस आय बिलीव येस, भूक लागते. आणि आता काय रात्र पण झाली आहे, तर जेवणाची वेळ झाली. येस. So that's what really wonderful practical session. And yes, kahi jamle kahi nahi jamle, so whatever everyone tried, I guess yes. And yes, appreciate Prabha ma'am, she is our active member and daily attending the sessions, most of them. And yeah, yes, actively she did yoga also. Sachin and Apurva as well. Yes. मला वाटतं कोणाला काही क्वेश्चन आहे, लाईक सम क्वेरीज वी कॅन क्विकली सॉर्ट इट आउट. कॅन अनम्यूट युअर सेल्फ अँड कॅन आस्क. अपूर्व, सचिन, प्रभा मॅम, काही त्रास किंवा काही विचारायचं आहे सिन्स यू डिड द प्रॅक्टिकल सेशन्स? मी रोज योगा करते, त्यामुळे मला आज केलं नव्हतं मी, म्हणून मी संध्याकाळसाठी पेंडिंग ठेवलं होतं. अरे वा, तुम्ही खूप छान केलं प्रभा मॅम, इट वॉज अमेझिंग, वंडरफुल टू हॅव यू. नाही, माझे जे गुरु आहेत ते पण तिथल्याच ते व्यास युनिव्हर्सिटीचेच आहे, त्यांनी डॉक्टरेट केली आहे योगामध्ये, आणि मी त्यांच्याकडे रोज जाते ऍक्च्युली योगा करायला. हो, दॅट्स वंडरफुल, खूपच छान. पण योगा आणि करायला हवं, म्हणजे रोज तरी काहीतरी करायला पाहिजे. कारण काय होतं, इतके बिझी झालो होत ना की ऑफिस असतं हे ते, पण थोडा वेळ द्यायला पाहिजे. आणि जर आपण स्वतःला नाही दिला तर इट मीन्स वी आर नॉट डुईंग एनिथिंग. आम्ही त्याला योगिक डायनामिक्स म्हणतो, तुम्ही फिलेट्स म्हणता ना, दॅट इज ओके. राईट राईट, एक्झॅक्टली. आय गेस सचिन काहीतरी बोलत होते. Yeah, hi Anshu. It was a really nice session. I like this one. So just I want to ask one question. Suppose याचं काही टायमिंग फिक्स आहे का, की सपोज मॉर्निंगलाच असावं किंवा
संध्याकाळीच केलं पाहिजे. काही जणांना सपोज रोटेशनल शिफ्ट मध्ये बरेच लोक आपल्यातले काम करत असतील, त्यांना सकाळी टाइम भेटत असेल, त्यांना संध्याकाळी नाही जमणार, किंवा याच्यामध्ये कसं केलं पाहिजे मॅनेज कसं? काय असतं माहितीये, मी तुम्हाला माझं उदाहरण देते. मी सॉफ्टवेअर बॅकग्राऊंड ची आहे, तर पिडलेली असते कॉल्स आणि सगळ्या, तर माझं कॉल जनरली 10:30-11 असे संपतात. मग जेव्हा मी कधी दिवसभरात नाही वर्कआउट करत, ट्रस्ट मी रात्री करते. म्हणजे एकदा तर मी वेळेसारखी 11:30 सुद्धा केलंय, नॉट फॉर 1 आवर, पण ऍटलीस्ट आय डीड सम स्ट्रेचेस. सो जेव्हा पण तुम्ही कराल, दॅट इज द परफेक्ट टाइम. वेन एव्हर यू वर्क ऑन युअर बॉडी, दॅट इज द फर्स्ट थिंग. अनदर थिंग इज ट्राय टू डू वर्कआउट विथ एम्प्टी स्टमक. एकदम एम्प्टी नको, थोडंसं पाहिजे, नाही तर गिडीनेस येतो. सो यू कॅन ईट बनाना ऑर एग किंवा डार्क चॉकलेट, बट क्वांटिटी मॉडरेट क्वांटिटी मध्ये, किंवा ड्रायफ्रुट्स खाऊ शकता. लिक्विड ट्राय टू अवॉइड, कारण वॉमिट व्हायची शक्यता असते. आणि व्हॉट एव्हर वी डीड टुडे वॉज अ व्हेरी बेसिक वन, ज्याच्यामध्ये होऊ नये त्रास नाही होऊ शकत. आय गेस एक कोणाचा तरी मेसेज होता की कपालभाती नंतर हे पाठ दुखते का? हो. कारण कधी कधी काय होतं, तुम्ही जर खूप वेळानंतर कपालभाती करत असाल आणि जर तुम्ही बॅक स्ट्रेट नसेल, तुम्ही असे असाल कुठेतरी आणि तुम्ही स्टमक फ्लॅट पोट मारत असाल, जसं स्टमक फ्लॅट, तर बॅक दुखू शकते. त्याच्यामुळे डोंट वरी, इट विल बी ऑल राईट, जस्ट गिव्ह नाईस स्ट्रेच टू युअर बॉडी. आपण तसं आळस देतो, ते दिलं की सगळं निघून जाईल. एनी मोर क्वेश्चन्स? आणि तुम्ही सांगितलं की ते योगा करताना कधी मध्ये मध्ये पाणी घेतलं पाहिजे, तर त्याचं प्रमाण किती असलं पाहिजे आणि किती गॅप किती असला पाहिजे टायमिंग, म्हणजे नाही का? पण आयडियली दिवसभरात जर म्हणाल तर लिव्हरचा काही प्रॉब्लेम नसेल तर 3 लिटर तरी प्रत्येकाने प्यायला पाहिजे. 3 लिटर जर लिव्हरचा प्रॉब्लेम असेल तर ड्युरिंग वर्कआउट, ते पण योगा पिलाटे. इफ यू आर डुईंग प्युअर योगा तर पाणी पित नाहीत. पण जर तुम्ही योगा आणि पिलाटे करत असाल तर यू नीड वॉटर. कारण काय होतं, जेव्हा तुम्ही हाय इंटेन्सिटी किंवा मिडियम इंटेन्सिटी वर्कआउट करता, तेव्हा ऑलरेडी बॉडी टेम्परेचर अजून वाढत जातं आणि इतकं वाढतं की ऍसिडिटी व्हायचे चान्सेस असतात. तिथे असं खूप बर्न व्हायला लागतं. मोस्टली द वन हु डू वेट्स ट्रेनिंग जिम मध्ये जाऊन, त्यांना माइट बी कळेल मी काय म्हणते. कारण खूप हाय इंटेन्सिटी कधी कधी करतो. जेव्हा योगा पिलाटे कराल तेव्हा 1 or 2 sips फक्त, जास्त नाही, तर तेवढे इनफ आहे. आता कधी पाहिजे, समजा तुमचे सेट्स असतील. आता आपण सर्किट वर्कआउट केलं 10 सेट 10 सेटच्या नंतर तुम्ही 1 or 2 sips घेऊ शकता. तुम्ही लेग रेजेस तर कम्प्लीट वर्कआउट झालं तेव्हा तुम्ही घेऊ शकता. सो दॅट इज द थिंग. ओके, थँक्स थँक्स फॉर क्लेरिफिकेशन. थँक्यू सो मच. बाकी थँक्यू थँक्यू. आय गेस एक अजून क्वेश्चन आहे, डेली हाऊ मच टाइम शुड वी स्पेंड ऑन दिस? ऑन व्हॉट? वर्कआउट ला. हॅलो. On workout? मी नाही बघितलं. Yes, I guess workout only. I guess this full circuit type. मला विचारायचं तर 45 मिनिट्स तरी आपण द्यायला पाहिजे वेळ आपल्या बॉडीसाठी. आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं, म्हणजे मी आता जवळजवळ 40-40 च्या घरात चालली आहे, ऑलमोस्ट एक पाय राहायला जायचा. तर मला असं वाटतं या पिरियड मध्ये तुम्ही जेव्हा वर्कआउट करता राईट, नुसतं स्टार्ट करू नका, चालू पुशअप्स वेट्स केले मी, योगा केलं नाही. सो स्टार्ट विथ अ मेथडॉलॉजी. तुम्ही पहिल्यांदा कूल डाऊन करा, कारण आपण जेव्हा प्रेयर करतो आणि जस्ट गेट रेडी की मला आता वर्कआउट करायचंय, मग वॉर्मअप करायचं. वॉर्मअप इट्स व्हेरी इम्पॉर्टंट, नाहीतर मसल पुल होऊ शकतं, नर्व्स पुल होऊ शकते, स्टिफनेस होऊ शकतो. म्हणून वॉर्मअप इज व्हेरी गुड. जास्त नाही स्ट्रेचेस करायचे. त्याच्यानंतर मेन वर्कआउट ठरवा तुम्हाला काय करायचंय. पहिले सूर्यनमस्कार करायचंय, सर्किट वर्कआउट करायचंय. देर आर नंबर्स ऑफ पिलाटेस, खूप सारे आहेत. माइट बी यू कॅन कनेक्ट विथ मी आफ्टर द सेशन, जर तुम्हाला माहिती अजून हवी असेल तर. तर तुम्ही ठरवा आज कुठचं तुम्हाला योगा और पिलाटेस करायचंय. त्याच्यानंतर शवासन, जस्ट रिलॅक्स युअर बॉडी. आणि त्याच्यानंतर प्राणायाम. सो आय विल नॉट से की हे सिक्वेन्स पाळा, माइट बी यू कॅन चेक विथ युअर गुरुज अँड योगा टीचर ऑल्सो, बट एटलीस्ट दिस एलिमेंट शुड बी देअर इन अवर लाईफ. अनदर थिंग इज कुठचा वर्कआउट करायचा आणि किती वेळ करायचा. तर मी एकच सांगेन, जेव्हा आपण लवकर जेव्हा उठतो ना सकाळी, तेव्हा जस्ट लिसन टू युअर बॉडी. जर मला वाटलं की आज नाही, मला नाही करायचं, मी कितीही परिश्रम करून गेले वर्कआउटला तर नाही होऊ शकणार. पण रोजची सवय नका करू की मला रोजच नाही वर्कआउट करायचंय. सो प्लीज लिसन टू युअर बॉडी. कधी कधी बॅक पेन होत असतं, सो यू कॅन गो विथ बॅक लोअर बॅक वर्कआउट. कधी कधी शोल्डर्स समजा पेन होत असेल तर माइट बी यू कॅन डू अ शोल्डर्स वर्कआउट, स्ट्रेचिंग अँड ऑल दोज थिंग. सो दॅट्स द थिंग. आय एम सॉरी, आय टॉक अ लॉट. Thank you very much. Thanks. I guess one more question is there in the chat box. Neel Prabha. Kapil, I'm scared now. I'm going to ask you a question. 100 words.
extremely sorry. काय होता प्रश्न? No worries. Yes. I guess yeah, it is about kidney function. I guess some exercise for improving the kidney function. Some asana or. हाँ तेला पण आहेत. Might be I can we can connect after the class. कारण तेला मला दाखवा लागेल योगासन आणि हे ते सगळं करून. आणि परत मी तुमचा अर्धा तास खाईन सगळ्यांचा. आणि ऑलरेडी मला दिसतात फेसेस. Might be जे मागे आहेत पडद्याच्या की ही काय एवढी बोलतीये. So if you feel free to contact me, माझा नंबर might be असेल तुमच्याकडे किंवा व्हॉट्सअप मी. आय एम हॅपी टू शेअर माय नॉलेज. सो I guess yes. कोणाला जर ब्लड प्रेशर असेल तर डू यू रिकमेंड these sessions? Like what is your suggestion? वर्कआउट आणि जे कपालभाती स्पेशली जे प्राणायाम आपण करतो राईट, तर ते ब्लड प्रेशर अँड एन्झायटी ह्याच्या फार रिलेटेड असतं. कारण कधी कधी काय होतं, योगा इज व्हेरी युजफुल. म्हणजे जर तुम्ही चुकीचं कराल तर ते ऍग्रिगेट पण करू शकतं, तुमचं वाढू पण शकतं बीपी आणि ऑल दोज थिंग्स. तर जो आपण काउंट आज केला 20 or 30 or 40 काउंट which is normal, you can do it. But जसं तुम्ही खूप केला समजा 50 or 60 हून जास्त केला तुम्हाला शिवर इन युअर बॉडी आणि तुम्हाला कसं तरी होत आहे, सो बेटर यू टू स्टॉप डुईंग दॅट. 30 to 40 घरामध्ये इट्स फाईन कपालभाती. सेम रूल इज ऍप्लिकेबल फॉर वर्कआउट ऑल्सो. जेव्हा तुम्ही वर्कआउट करता थोडं पेन होतं विच इज गुड पेन, पण जेव्हा तुम्हाला इंट्युशन देते तुमची बॉडी की नाही मला चक्कर येते मला काहीतरी वेगळंच दुखायला लागलंय, यू शुड स्टॉप डुईंग इट. Basically, if you are a pregnant lady, you should stop doing workout or you should check with your doctor kuchhe workout aaye the ta workout nahi jana. Jar tumhala surgery asel, jar heavy surgery asel recently, so you should take care of your body by consulting doctor. So ase kahi regular things ahet tani thoda sa avoid karaycha, otherwise you are good to go. Kapil. Hey, great, thank you very much. थँक यू फॉर आन्सरिंग दॅट. आय गेस लॉट ऑफ क्वेश्चन हॅज बीन आन्सर्ड आणि आज खूप एक्सरसाइज झालेली आहे. बऱ्याच दिवसानंतर मी स्वतः प्रॅक्टिकल एक्सरसाइज केलेले आहेत. सो दॅट वॉज रिअली वंडरफुल एक्सपिरियन्स आणि खूप छान एक्सप्लेन करून सांगितलं ईच अँड एव्हरी एक्सरसाइज विथ ऑल द पोस्चर्स अँड स्टेप्स. सो थँक यू व्हेरी मच. आय गेस अपूर्व अँड सचिन अँड प्रभा मॅम विल बी फिलिंग लाईट टू नाईट. एनी वे प्रभा मॅम इज डुईंग योगा, सो fine. I guess Apurva and Sachin tanni pan aaj pahilyanda kela asel ki va baras divsanantar kelela asel. So great, good. So I guess okay, we are out of our time as well. It has crossed 8:15, so sagalyana bhuka pan laglele asel. So we will end our session here. Ajun konala kai queries asil, kai questions asil, then you can get in touch with her in person. She is available on WhatsApp, I guess, or you can just drop in your contact details in the chat box so that konala kahi questions they can reach out to you in person. Okay, yes. So thank you very much. Thank you for your time. Thank you all for joining in. Thank you all. Thank you. We will end the session now. Yes. आणि जे पडद्या मागे आहेत त्यांना सुद्धा बिग थँक्यू आणि समोर जे आहेत त्यांना बिग थँक्यू. गुड नाईट, बाय. गुड नाईट, बाय. थँक्यू. बाय बाय. थँक्यू.